नागपूरमध्ये तीन स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण झाल्यानं नागरिकांना सुविधा तर मिळालीच पण त्याबरोबरच वेळेची आणि खर्चाची मोठी बचत झाली आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत वर्धा महामार्गावर दुमजली उड्डाणपूल आणि तीन मेट्रो स्थानकांची नोंद आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे हा पुरस्कार आज महामेट्रोला प्रदान करण्यात आला त्यावेळी गडकरी बोलत होते हा सर्वात लांब दुमजली उड्डाणपूल तर सर्वात जास्त वायाडकवरची मेट्रो स्थानकं ठरली आहे असं विक्रमी बांधकाम नागपुरात होत असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असं गडकरी म्हणाले नागपूरच्या नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे तेन आभार मानले देशात इतर शहरांमध्ये या बांधकामाचा आदर्श ठेवला जात आहे असंही त्यांनी सांगितलं